वैश्विक दर्शक. मुलांनो, लिटमस, हळद, जांभूळ, मिथिल, ऑरेंज, फिनॉल्पथॅलिन या नैसर्गिक व संश्लिष्ट दर्शकांचे आम्लधर्मी व आम्लारीधर्मी द्रावणांमध्ये कोणते रंग असतात ते सांगा बरं. लिटमस आम्लधर्मी द्रावण तांबडा, आम्लारीधर्मी द्रावण निळा. हळद आम्लधर्मी द्रावण पिवळा, आम्लारीधर्मी द्रावण तांबडा. जांभूळ आम्लधर्मी द्रावण डॅश, आम्लारीधर्मी द्रावण डॅश. मिथिल ऑरेंज आम्लधर्मी द्रावण गुलाबी तांबडा, आम्लारीधर्मी द्रावण पिवळा. फिनॉल्पथॅलिन आम्लधर्मी द्रावण रंगहीन, आम्लारीधर्मी द्रावण गुलाबी. छान, अगदी बरोबर. आपण मागील इयत्तेमध्ये अभ्यासलं की नैसर्गिक व संश्लिष्ट रंगद्रव्ये आम्लधर्मी व आम्लारीधर्मी द्रावणांमध्ये दोन भिन्न रंग दाखवतात. अशा रंगद्रव्यांचा आम्ल आम्लारी दर्शक म्हणून उपयोग करतात. आता ही बाजूची आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे आम्ल व आम्लारीच्या तीव्रतेने द्रावणाचा सामू 0 ते 14 असतो. सामूमधील हा बदल दाखवण्यासाठी वैश्विक दर्शक वापरतात. वेगवेगळ्या सामूला वैश्विक दर्शक वेगवेगळे रंग दाखवतो. अनेक संश्लिष्ट दर्शकांचे विशिष्ट प्रमाणात मिश्रण करून वैश्विक दर्शक बनवले जातात. म्हणूनच अनेक संश्लिष्ट दर्शकांच्या विशिष्ट प्रमाणात एकत्रित मिश्रणाला वैश्विक दर्शक असं म्हणतात. वैश्विक दर्शकांचे द्रावण किंवा त्यापासून बनवलेल्या कागदी दर्शक पट्टिकेचा उपयोग करून द्रावणाचा सामू ठरवला जातो. सामू मोजण्याची अचूक पद्धत म्हणजे सामू मापक, पीएच मीटर, हे विद्युत साधन वापरणे. या पद्धतीत द्रावणात विद्युत अग्र बुडवून सामू मोजला जातो.